नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या मेड सिम्पलच्या प्लॅटफॉर्मवर. खरं तर या व्हिडिओसाठी खूप उशीर झाला, त्याबद्दल पहिले सॉरी म्हणतो. थोडंसं बाकीच्या गोष्टींमध्ये एंगेज असल्यामुळं ठीक आहे, काय हरकत नाही. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 जी आत्ता झाली आहे जानेवारीमध्ये, तर त्या संदर्भात आपण एक थोडीशी प्राथमिक निरीक्षणं आणि ॲनालिसिस चर्चा करू. याच्यामध्ये ॲन्सर्स आपण डिस्कस करणार नाही, अर्थातच सगळ्यांना ती धाकधुक असते. जोपर्यंत ॲन्सर येत नाही तोपर्यंत आपण नको त्या भानगडीमध्ये पडायला. एक साधारण सुरुवातीला आपण काय म्हणता येईल त्याला एक ओव्हरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करूया. आणि मागच्या 4-5 दिवसामध्ये नाही म्हटलं तरी जवळपास 101 विद्यार्थ्यांना ज्यांनी मेन्सची परीक्षा दिली, त्यामध्ये काही रँक होल्डर्स आहेत, टॉपर्स आहेत, STIESO ऑलरेडी सर्व्हिसमधले आहेत, काही लोकांना मागच्या वेळेस कमी रँक आलेले, असे सगळे विद्यार्थी आहेत ज्यांच्यासोबत आपण चर्चा केली. आणि मग ती चर्चा करत असताना ज्या काही गोष्टी माझ्यासमोर आल्या किंवा जी काही ऑब्झर्वेशन्स आले, तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सुरुवातीला एक गोष्ट फक्त माझी जी राहून जाईल म्हणून आधी सांगतो, ज्या लोकांनी इंग्लिशमध्ये पेपर वाचला त्यांना कुठेतरी 4-5 प्रश्नांना ओव्हरऑल, म्हणजे 700 प्रश्नांपैकी आपण विचार केला तर 4-5 प्रश्नांमध्ये कुठेतरी फायदा झालेला आपल्याला दिसतो. कारण शब्दांचे अर्थ म्हणा किंवा त्याचे लॉंग फॉर्म म्हणा, जसं एक्झाम्पल द्यायचं झालं तर नॅशनल रिसर्च फाउंडेशन यांना, ज्यांना माहीत होतं रिसर्च हा शब्द आहे, रिसर्च आला की पहिला फंडिंगचा ऑप्शन निघून जात होता, राईट. तर उत्तर नाही डिस्कस करत आपण, पण जे सांगतो नॅशनल रिसर्च फाउंडेशन, अशा ठिकाणी काय होतं की ऑलवाला जो पर्याय तो निघून जातो. बऱ्याच लोकांचा काय कल असतो की कुठे नाही ते ऑलचा विषय निघालाच, म्हणून ते पण एकदा सांगतो की ऑलमध्ये जे मी पेपर सुरू व्हायच्या आधी सांगितलं होतं अप्रोचच्या बॅचमध्ये पण आणि ओपन चॅनलला सगळ्यांना सांगितलं होतं की पेपर 2 अप्रोच पेपर 3 ठेवू नका. आणि पेपर 4 2 स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स येत, तर तिथं शक्यतो एक कुठला तरी ऑप्शन, एक स्टेटमेंट चुकीचे देणे शक्यता असते. आणि तो ट्रेंड कंटिन्यू झाला, म्हणजे ट्रेंड किंवा पॅटर्न फार बदलला आहे असं अजिबात नाही आहे. ओव्हरऑल जर आपण बघितलं तर तीच थीम आहे की पेपर 2 छोटे छोटे ट्रॅप्स असतात ते काळजीपूर्वक बघितले पाहिजे, ऑलकडे लवकर गेलं नाही पाहिजे, पेपर 3 ऑलकडे लवकर गेलं पाहिजे, बाकीच्या गोष्टींना थोडं अवॉइड केलं पाहिजे, पेपर 4 काळजीपूर्वक 2 स्टेटमेंट वाचले पाहिजे, त्यातलं शक्यतो एक चूक असण्याची शक्यता आहे. हाच ट्रेंड कंटिन्यू फॉलो झालेला आहे. ज्या लोकांना हे ऑलरेडी थोडंसं प्रिपेअर्ड होतं तर 50-50 डिसिजन घेताना सोपं पडतं. यानं काय लगेच तुमचे उत्तर येणार नाहीत, मी सांगितलं म्हणून तुम्ही पास झाले असा काय प्रकार नाही आहे, पण कुठेतरी जिथं 50-50 आपण अडकतो तिथे कुठेतरी मला असं वाटतं एक हेल्प त्या ठिकाणी होते. आता बघूया आपण ओव्हरऑल पेपरबद्दल. तर एक नवीन जे काय गुरुजी म्हणजे सत्य का ज्ञान हुआ आहे असा जो एक प्रकार समोर आला, त्यात सुधाकर सरांनी काय सांगितलं मला पर्टिक्युलर, मी सुधाकर सरांना कंटिन्यू टचमध्ये होतो, सर मला स्पेसिफिकली स्पष्ट म्हटले, सरांना माहिती माझा स्वभाव कसा आहे, जास्त कोणाशी चर्चा करू नको, जास्त कोणाला बोलू नको, दगदग करू नको, जेवायला इकडे तिकडे फिरू नको, जवळच रूम बघ, झोप भरपूर घे. त्यांना काय होतं की जो क्रिटिकल अलर्टनेस आहे, डिसिजन मेकिंग आहे, जे छोटे छोटे डिसिजन्स आपल्या पेपरमध्ये घ्यावं लागतात 2 सी करू का डी करू, किंवा मग हे 50-50 जे असतं ते, आणि करेक्ट वर्सेस इनकरेक्ट स्टेटमेंट काळजीपूर्वक वाचणे, लॅटिट्यूड दिलं आहे का अल्टिट्यूड दिलं आहे, किंवा तुम्हाला वर इनकरेक्ट दिलं आहे खाली परत इनकरेक्ट, ह्या गोष्टी जोपर्यंत तुमचं झोप चांगली झालेली नाही आहे, तुम्ही अलर्ट नाही आहेत, तुम्ही ॲक्टिव्ह नाही आहेत, तोपर्यंत ह्या छोट्या छोट्या चुका तुमच्या होत राहणार. सगळ्यात मोठी सीख आणि 2024 दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो की 2024 काय घेतलं पाहिजे, तर मी म्हणेल शेवटच्या 8-15 दिवसात अभ्यास कमी. मी हे कायम सांगत चालू होतो अभ्यास कमी, पण थोडं शांत स्वतःचं एक टेम्परामेंट ते डेव्हलप करणं आणि शेवटच्या दिवसांमध्ये झोप चांगली घेणं, इव्हन ब्रेकमध्ये पण झोप घेणं हे फार गरजेचं आहे. तर तुम्हाला जे सगळेजण मला सुरुवातीला म्हणत होते GS4 सर एनर्जी राहत नाही, त्याचं कारणच ते होतं. आपण आदल्या दिवशी म्हणतो की उद्या तर काय पेपर नाही आहे, आपण नाईट आउट करू किंवा जास्त वेळ वाचू, आणि मग पहिल्या पेपरमध्ये आपण ड्रेन होऊन जातो आणि मग कुठेतरी पेपर 4 एनर्जी कमी पडते आणि मग आपण काय करतो, काही नाही आलं की ऑल, काही नाही आलं की ऑल, आणि मग पेपर 4 मुद्दामून त्यांनी तसंच केलेलं की 2 स्टेटमेंट चुके. ज्यांनी ऑल केले मॅक्झिमम त्या लोकांना 100% त्या ठिकाणी फटका बसतो. तर ते समजून घेणं फार गरजेचं होतं. तर जे 24 तयारी करणार त्यांच्यासाठी सांगतो की शेवटच्या दिवसांमध्ये झोप चांगली घ्या, पेपरच्या आदल्या दिवशी पण झोप चांगली घ्या, अर्थातच रिव्हिजन करा, जे काही गोष्टी फॅक्च्युअल ठरवल्या तुम्ही त्या वाचा, पेपरला आतमध्ये जाण्यापर्यंत वाचा, काहीच प्रॉब्लेम नाही, पण झोप चांगली झालेली पाहिजे, दगदग नकोय, डोक्याला ताण नकोय, राईट. ह्या गोष्टी जर फॉलो केल्या तर फायदा खूप होतो. दुसरी जी मी सांगितली, शक्यतो इंग्लिशमध्ये प्रश्न वाचायचा प्रयत्न करा, जिथं अडकला तिथं एक तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यानंतर अजून ज्या काही गोष्टी समोर आल्यात
की रायटिंग पेपर निग्लेक्ट करता कामा नये. रायटिंग पेपरमध्ये मी बघितलं की बऱ्याच लोकांना 3 तासातही पेपर कम्प्लीट झाला नाही. त्यातल्यात ट्रान्सलेशन जे होतं, इथिक्सचा जो काय ट्रान्सलेशनचा पार्ट होता तो बऱ्याच लोकांना डिफिकल्ट गेला आणि लेंदी गेला, मग वेळेचा एक थोडा झाला. पेपर 1 जो होता ऑब्जेक्टिव्हचा, मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह, त्यामध्ये नवीन विद्यार्थ्यांची खूप धांदल उडाली. सवय नसते पेपरमध्ये 1 तासात सोडवण्याची, मॅनेज करण्याची. थोडासा लेंदी पेपर असला की मग आपली तिथे विकेट पडते, त्यामुळं ते एक मॅनेज करणं आतापासून गरजेचं आहे. आतापासून म्हणजे जेव्हा तुम्ही मेन्सचा अभ्यास कराल त्यावेळेस ते डोक्यात ठेवलं पाहिजे. 1 तासात 100 प्रश्न, काय स्ट्रॅटेजी, काय प्लॅनिंग, ती असली पाहिजे, राईट. आता डायरेक्टली आपण डिस्क्रिप्टिव्ह पेपरपासून थोड्या थोड्या गोष्टी डिस्कस करूया. डिस्क्रिप्टिव्ह पेपरच्या बाबतीमध्ये 2 गोष्टी ज्या समोर आल्यात, एक असते टेक्नॉलॉजीची थीम, जसं डिजिटायझेशन अँड ह्युमन लाईफ, आणि एक दुसरी असते एन्व्हायरमेंटची लाईन, जसं पोल्युशन आहे किंवा तुमचं प्लास्टिक आहे. एक कायम ही थीम राहते की एक तर तुमचं पोल्युशन म्हणजे एन्व्हायरमेंटची थीम आहे, दुसरी टेक्नॉलॉजीची थीम आहे, आणि तिसरं कंटेम्पररी इश्यू, जसं 75 वर्ष झाले की त्याच्यावर, जसं मागच्या G20 झालं की त्याच्यावर, नवे शैक्षणिक धोरण मागच्या वेळेस आलं त्याच्यावर. म्हणजे एक थीम, तीन थीम आपल्याला बघायला मिळाले. एक करंटचे हॉट टॉपिक्स, आणि शक्यतो नॅशनल टॉपिक्स. म्हणजे मला जे वाटत होतं इथं आरक्षणावर येईल टॉपिक तो आलेला नाही आहे, राईट. नॅशनल लेवलला जे काय चालू आहे तो एक टॉपिक असतो. 2024 ची तयारी करत असताना ह्या 3 थीमवर काम करा. 100% दोन्हीचे दोन्ही एसे तुमचे त्याच लाईनवर येतील. ॲटलिस्ट तुम्हाला त्याचं कंटेंट काढणं म्हणा, कोट्स, चारोळ्या, कविता, छोटे छोटे फॅक्ट्स काढून ठेवणं म्हणा, ह्या तुम्हाला करता येऊ शकतात. त्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, कारण मी जे आज सांगतोय ते मला कदाचित 6 महिन्यांनी 4 महिन्यांनी तेवढं व्यवस्थित सांगता येणार नाही, कारण ह्या आत्ता लेटेस्ट झालेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ 24 विद्यार्थ्यांनी जास्त बघणं गरजेचं आहे. 23 तर बघणार आहेत मला माहिती आहे, कारण आतापर्यंत मला वाटतं त्याच्यावर कोणी चर्चाच केली नाही. अनालिसिसचा प्रॉब्लेम काय होतो की जेव्हा आपण पेपरमध्ये जातो आणि ते पेपरमध्ये आपल्याकडे मोबाईल नसतो, कोणाला विचारायचं नसतं, 2 पैकी 1 डिसिजन घ्यायचं असतं, तेव्हा जो पेपर अवघड वाटायला लागतो. आणि बाहेर बसणाऱ्यांना काय असतं की मोबाईल हातात असतो, नुसतं सर्च करायचं असतं, हा ह्या सोर्समधून आला, तो त्या सोर्समधून, आणि मग लगेच सांगायचं, अरे मी तर सांगितलं होतं हे करा याच्यातून येतो, मी सांगितलं होतं ते करा त्याच्यातून करा. त्यामुळं बाहेरच्यांना पेपर कधी सोपा वाटत असतो. पेपर देणाऱ्यांना कळत असतं पेपरची डिफिकल्टी काय, लेंदी किती आहे, ते मॅनेजमेंट कसं करायचं, तिथे काय वाटतं एक्झॅक्टली हॉलमध्ये बसल्यानंतर, जेव्हा पाठीमागे जय श्रीरामचे नारे लागलेले असतात, चालू असतात, आणि आपल्याला कॉन्सन्ट्रेशननं पेपर फोर सोडायचा असतो, तेव्हा काय मनामध्ये चालतं हे फक्त तो विद्यार्थीच समजू शकतो. त्यामुळं हे फार गरजेचं आहे की एक प्रॅक्टिकल अप्रोच विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून आलेला तो तुम्हाला जास्त फायदेशीर असणार आहे 24 तयारी करणाऱ्यांसाठी. डिस्क्रिप्टिव्हमध्ये जर आपण एसे बघितले तर मला असं वाटतं जास्त डिफिकल्ट नव्हते. आणि मी अँडचा विषय आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितला होता पेपरच्या, की अँड आलं की ते लिंक करायचं, ज्या पद्धतीनं लिहिला तर त्यांना मिनिमम 50+ मार्क पडायला काही हरकत नाही. त्यानंतर ओव्हरऑल पेपर बऱ्यापैकी सोपा वाटला, फक्त जो इथिक्सचा ट्रान्सलेशन होता तो मात्र अवघड होता. टेक्निकल टर्म्स, त्याच्यानंतर भावनात्मक विषय जे असतात ना, ते आपण फक्त आपल्या मातृभाषेतच चांगले लिहू शकतो. कितीही कोणी एक्सपर्ट असला तरी इंग्लिशमध्ये थोडा प्रॉब्लेम होतो, आणि तोच कुठेतरी MPSC ने ट्रॅप करण्याचा प्रयत्न केलेला आहे, राईट. तर तो एक विषय होता पेपर 1 मधला, तेवढा पार्ट थोडासा अवघड आहे. त्यामुळं ओव्हरऑल सेमच राहील, जास्त काही फरक पडणार नाही पेपर डिस्क्रिप्टिव्हमध्ये. कमिंग टू ऑब्जेक्टिव्ह पेपर, आता ऑब्जेक्टिव्हचा जर पेपर बघितला तर ढोबळ मारणं, काय ऑब्झर्वेशन्स दिसतात. मराठीचा जो होता, ज्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांना पेपर सोपा गेला. म्हणजे आपले 1-2 विद्यार्थी आहेत, त्यांना तर त्यांनी टेंटेटिव्हली जे आन्सर काढले तर 45 नेट किंवा 44 पर्यंत नेट मार्क पडत आहेत 50 पैकी. पण मग सगळ्यांचंच मराठी चांगलं आणि इंग्लिश चांगलं असं होत नाही. काही लोकांना इंग्लिश अवघड गेलं, काही लोकांना मराठी अवघड जाणारे फार कमी आहेत, जसं की ज्यांचा अभ्यास नाही आहे मग त्यांना थोडासा. पण पेपर लेंदी होता, मॅनेज होण्यासारखा नव्हता लवकर. ज्याची प्रॅक्टिस आहे, ज्याचा अभ्यास आहे, त्याला ते फास्ट सुटत होतं. मला कम्पॅरेटिव्हली मराठी थोडा अवघड वाटला ॲज कम्पेअर टू इंग्लिश. इंग्लिश यासाठी सोपं वाटला की तिथे काही काही आपल्याला क्लू मिळत होते. जसं आता मे बी असं असेल की मी आपली लॉजिकल अप्रोचची बॅच घेतली होती ग्रामरची, आणि मागच्या 5 वर्षातले सगळ्या परीक्षांचे पेपर माझ्या क्वेश्चन डोळ्याखालून गेले होते, त्याच्यावर मी विचार केलेला होता. काही क्वेश्चनचं रिपिटेशन पण होतं, त्यामुळं मला कदाचित असं वाटत असेल की तो इंग्लिशचा थोडा सोपा होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी होती, मागच्या पॅसेज खूप अवघड होते. ह्यावेळेस 10 पैकी 10 मॅक्झिमम मुलांना पडतील, ज्यांनी ॲटलिस्ट 1-5 ते 7 मिनटं तरी दिले. 7.5 मिनटात 2 पॅसेज 10 पैकी 10 पडण्या एवढा वेळ होता. बऱ्याच मुलांना इंग्लिशच्या पॅसेजमध्ये वेळ पुरला नाही. आणि मी आधीही सांगितलं होतं त्या अप्रोचच्या बॅचमध्ये किंवा सगळीकडेच, काहीच नाही आलं तर डायरेक्ट क्वेश्चन बघा, उत्तर लिहा. 2 विद्यार्थ्यांचे डायरेक्टली प्रश्न वाचून 5-5 बरोबर आले. एक जणाने फक्त मी जर सांगितल्या पद्धतीने वरची लाईन शेवटची लाईन एवढे वाचले तरी त्यांचे 5 पैकी 5 बरोबर आले. मराठीत एखाद दुसरा चुकू शकतो, तर मराठीमध्ये ऑन ॲन ॲव्हरेज 9 मार्क पडायला काय हरकत नाही. फक्त प्रॉब्लेम एक आहे,
ज्या लोकांनी शेवटी पॅसेज घेतला आणि पॅसेज कॉम्प्रोमाइज झाला, म्हणजे पॅसेजचे एक पॅसेज कम्प्लीट वाचायचाच राहिला किंवा दोन तीन प्रश्न अटेम्प्टच करायचे राहिले, त्यांचं न भरून निघणारं नुकसान आहे. कारण सोप्या पेपरमध्ये मी कायम सांगतो जे सगळ्यांचं बरोबर येतं ते आपलं आलं पाहिजे, तर तुम्ही या पेपरमध्ये ते मिस करता कामा नाही. त्यामुळे मी कायम सांगत असतो का पेपर गेल्या गेल्या पहिले ग्लान्स करून घ्या कुठे काय दिलं, तुम्हाला एक अंदाज येतो सोपे आहेत का अवघड आहेत. तुम्हाला वाटलं ना पॅसेज सोपे आहेत तर तुम्ही ठरवलेल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे सुरुवातीला किंवा आता माझी काय स्टाईल आहे, गेल्या गेल्या आपले 7.5 मिनिटामध्ये पहिले 10 मार्क पक्के करून टाकायचे, नंतर पुढे बघूया काय होतं ते. कारण मराठी आपल्याला माहिती आहे, आपल्याला येत नाही, इंग्लिश चांगला सोडून घ्यायचा, जेवढे येतील तेवढे मराठीचे सोडून द्यायचे. ज्या ज्या पद्धतीनं तुम्ही स्ट्रॅटेजी बनवल्या त्या त्या पद्धतीनं पॅसेज तुम्ही इन्क्लूड केले असते, 10 मार्क प्लस तुमचा स्कोर सुरू झाला असता. अदरवाईज मागच्या वर्षी च्या कम्पॅरेटिव्हली जर बघितलं तर मराठी इंग्लिश मला असं वाटतं कुठेतरी एक 3-4 मार्कांचा प्लस ॲडव्हान्टेज राहू शकतो. पण ओव्हरऑल वरची जी रेंज आहे ना ती जास्त जाणार नाही, 75 ते 80 टॉपरचे राहतील. मागच्या 77 टॉपर होता त्यावेळेस कुठेतरी तो 75 ते 80 त्याच रेंजमध्ये 80 राहील, 80 क्रॉस होईल असं नाही. सुधाकर सरांचं 88 पडले तसं आता होईल असं वाटत नाही. आता थोडंसं पेपर विषयी जर बघितलं आपण तर मला असं वाटतं की एक जो होता की लक्षार्थ असलेली अचूक वाक्यरचना कोणती. पूर्वी कसं करायचं, एक वाक्य द्यायचे आणि हे कुठल्या याचं आहे, लक्षार्थ आहे व्यंगार्थ आहे काय. आता त्यांनी काय केलं आहे की तो विषयवर विचारला आहे खालीलपैकी कुठली वाक्य आहेत, त्यामुळं पेपर लेंदी होतो. कारण 3 वाक्यांवर विचार करावा लागतो, पूर्वी एकच वाक्यावर विचार करायचा आणि उत्तर शोधायचं. आता जे आपल्याला माहिती जे वर दिलं आहे आणि खाली त्याचे उदाहरणं दिलीत आणि मग तिन्ही उदाहरणावर डोकं लावणं, विचार करणं, त्यामुळं पेपर लेंदी व्हायला लागतो. तर असे प्रश्न मला असं वाटतं पुढे पण वाढू शकतात. येणारे कंबाईनच्या मेन्स असतील, इतर मेन्स किंवा राज्यसेवा मेन्स, त्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं पण आपण प्रश्नाला तयार असलं पाहिजे. तसेच तर नो डाऊट बऱ्यापैकी सोपं होता, त्यात काही जास्त अवघड नव्हतं. ज्यांनी वेळ दिला त्यांना तर तो सुटण्यासारखाच होता. जसं प्रोन याचे त्यानंतर पंक्च्युएशनचे जे असतात ना, ते 2-3 प्रश्न होते, इंग्लिश मराठी दोन्ही मिळून ते बोनस होते. आणि मी लॉजिकमध्ये पण तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, जिथं जास्त पंक्च्युएशन दिसतील तर उत्तर करेक्ट असतं. आणि ते अजूनही बघा तुम्ही, ते बऱ्यापैकी फॉलो होते. आणि एक थोडंसं लॉजिकली म्हणजे मला वाटतं एक 15 ते 20 सेकंदामध्ये प्रश्न सुटणारा विथ ॲक्युरसी, हे 2-3 प्रश्न, 2 मराठीचे आहेत बहुतेक आणि एक इंग्लिशचा आहे, तर एक तुम्हाला एक बोनस बघायला मिळतो. बाकी विरुद्धामध्ये बघा, सचोर, दर्प, कवडी, चुंबकनीर, हा आहे ना वेळ घेणारा प्रश्न आहे. एकतर ज्यांचा अभ्यास आहे त्यांना लगेच येईल, पण ज्यांचा अभ्यास नाही आहे तर विचार करणं त्यात वेळ घालवून परत येईल का नाही उत्तर, तर हे डिसिजन पण घेणं फार गरजेचं असतं की त्याच्यात किती वेळ द्यायचा, येईल का नाही येईल. त्यानंतर मला जो अवघड वाटला ह्या पेपरमधला तो होता अप्राणीवाचक शब्द कर्मस्थानी असता तो नेहमी प्रथमांत असतो, असे 3 वाक्य होते. आणि कुठेतरी ह्या 3 वाक्यांमध्ये पण विचार करायला वेळ जातो, त्यामुळे कुठेतरी थोडासा पेपर लेंदी झालेला आहे. अदरवाईज इंग्लिश कम्पॅरेटिव्हली मागच्या वेळेसपेक्षा मला सोपा वाटला, माहीत नाही आता त्याचं कारण काय. मी जर सांगितलं बॅचमुळं पण कदाचित असू शकतं. आणि पंक्च्युएशनचा इथंही प्रश्न होता इंग्लिशचा जो मी सांगितला त्या पद्धतीनं आला. क्लॉजसाठी पण मी थोडासा एक ठोकताळा दिला होता तुम्हाला की काय आल्यानंतर कुठला क्लॉज असू शकतो, तो त्याचा एक वापर आपल्याला करता येऊ शकतो. कन्वर्सेशन इज अ फाईन आर्ट, तर नुसते ओळीओळींवर पहिल्या 2-3 आपल्याला उत्तर त्या ठिकाणी येऊ शकते. आणि कधी कधी काय होतं ना, तुम्ही UPSC करताय किंवा काय करताय, आता गुड समरिटांचं एक बिल आणलं होतं मागे गव्हर्नमेंटनं, नुसतं समरिटन शब्द जरी माहिती आहे तुम्हाला की तर लगेच उत्तर येऊन जातं. जोड्यामध्ये यावर्षी जो ट्रेंड आपल्याला बघायला मिळाला मागच्या वर्षीचा तोच कंटिन्यू आहे की 4 पैकी 1 जरी बरोबर माहिती आहे ना त्याच्यावर उत्तरच येऊन जातं डायरेक्ट, तर तिथे तुमचा वेळ वाचतो. पण ते एक्झॅक्टली तेच आपल्याला पहिल्या इन्स्टंटला सापडणं, इथे कुठेतरी लक म्हणा किंवा ते स्किल आहे तुमचं की तुम्हाला जे एक्झॅक्टली माहिती आहे त्याच्यानुसार तुम्ही गेलात आणि ते उत्तर बरोबर आलं. जसं आता इन नट्स ज्याला माहिती आहे की एक्झॅक्टली वर्ड काय, लगेच उत्तर येतं, इन्स्टंट उत्तर येतं, कारण त्याची पुढची जोडी एकच आहे पूर्ण 4 पैकी. तसं विचार केला तर 4 स्टेटमेंट आणि 4 वाक्य म्हणजे वेळखाऊ प्रश्न आहे हा, कमीत कमी एक 45-50 सेकंद घेणार आहे. पण तो कीवर्ड तुम्हाला सापडला की झालं, तुमचं उत्तर त्या ठिकाणी लवकर येऊ शकतं. मग ज्या लोकांना हे लवकर लवकर सापडलं त्यांचं कदाचित 100 पैकी 100 पण अटेम्प्ट म्हणा किंवा बघून झाले, ज्यांना नाही त्यांना कुठेतरी ते 4-5 राहिले, 7-8 राहिले, तरी ऑन एन ॲव्हरेज मला वाटतं 92-93 पर्यंत सगळ्यांचाच अटेम्प्ट आहे. पुढचे 6-7 प्रश्न काहींनी बघून अटेम्प्ट केले नाही, काहींचे बघायचे राहिले. त्यानंतर बघा ऑक्झिलरी व्हर्ब आणि लेक्झिकल व्हर्ब, हा एक टाईम कन्झ्युमिंग क्वेश्चन होता, असं नाही की खूप डिफिकल्ट पण वेळ लागणारा प्रश्न होता.
त्यामुळं तिथे कुठेतरी वेळ वाढतो. जो मी म्हटलं ना पेपर थोडासा लेंदी होता त्याचं कारण ते होतं. आणि परत हे जे नवीन त्यांनी टाकलं व्हर फ्रेज, नाउन फ्रेज, प्रिपोजिशनल फ्रेज, ऍडजेक्टिव्ह फ्रेज, ऍडव्हर्ब फ्रेज, हा आधी पण विचारला होता मला आठवतं ना चांगला, मी बॅचमध्ये अशा प्रकारचा एक प्रश्न घेतला होता व्ही पी एन पी पी पी. तर हा जो आहे ना हा पण प्रकार काय होतो थोडासा वेळखाऊ असतो. अशा प्रकारे वाटतं जी एस वन जो होता तो आपल्याला ॲनालाइज करता येईल. पेपर टूमध्ये जर आपण ब्रॉडली विचार केला पेपर वन जी एसचा, त्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, ॲग्रिकल्चर, तर हिस्ट्री बऱ्यापैकी अवघड होता. इवन जे काय फॅकल्टीज आहेत कंटेम्पररी त्यामध्ये मला वाटतं पेपर झाल्यानंतर बाहेर इंटरनेट सगळं सर्च करून पुस्तकं शोधून 60 पैकी 45 वर मा उत्तरं सापडली नाहीत. 15 प्रश्न त्यांना जर तिथं सापडत नाहीत बाहेर तर विद्यार्थ्यांना आतमध्ये शोधणं इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. त्यामुळे जिओग्राफी परत सॉरी हिस्ट्री कुठेतरी अवघड झाला. आणि मी जे स्क्रीनशॉट टाकले होते ना नंतर काय काय होतं म्हणते, मी चॅनलवर एखादी गोष्ट निगेटिव्ह टाकली ना मुलांवर खूप इम्पॅक्ट होतो. त्यामुळे जी जवळची विद्यार्थी होती ज्यांचे मी कंटिन्यू टचमध्ये होते त्यांना म्हटलं होतं मी हिस्ट्री थोडासा ऑड येऊ शकतो. ऑडचा अर्थ माझा हाच होता की जो ट्रेंड पोस्ट कोविड चालू होता तो ट्रेंड कुठेतरी ब्रेक करून परत प्री कोविड जो इरा होता की जिथं हिस्ट्री स्कोरिंग नव्हता तो कुठेतरी इरा आता परत चालू झाला आहे. आणि हा खूप मेजर इम्पॅक्ट असणार आहे जी एस वनच्या मार्कांच्या बाबतीमध्ये. आणि हाच कट ऑफला पण कारणीभूत असणार आहे, ते डिटेल नंतर आपण ॲन्सर केल्यावर बघूया. तर ओव्हरऑल हिस्ट्री बऱ्यापैकी अवघड होता. जिओग्राफीचा विचार केला तर फक्त एम पी एस सी करणारे विद्यार्थी, कोर एम पी एस सी करणाऱ्यांना अवघडच गेला. वर्ल्ड हिस्ट्रीचं प्रमाण वाढलं होतं थोडंसं. कन्सेप्च्युअल ज्याला ॲप्लिकेशन बेस्ड जिओग्राफी आपण म्हणतो, जसं तो फोर्ट आणि लॅटिट्यूड, मग तुम्हाला तिथे हे माहिती पाहिजे होतं की कुठला जिल्हा कुठल्या लॅटिट्यूडमध्ये येतो, कुठला फोर्ट कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे. आणि ऑन ॲव्हरेज विचार करून तो प्रश्न सोडवा लागत होता. पूर्वी कसं होतं कसा मी हसतो आता कसा मी रडतोची वेळ त्यांनी जिओग्राफीमध्ये पण आणायला सुरुवात केली. प्रिलिम्समध्ये पण आपण तेच बघितलं, कन्सेप्च्युअल क्वेश्चनवरचा भर तो थोडासा वाढलेला आहे. त्यामुळं जिओग्राफी जो युजली सगळ्यांसाठी स्कोरिंग असतो तो सगळ्यांसाठी नव्हता. यू पी सी करणारे जे होते किंवा ज्यांनी जी सी लिओंग असेल, एन सी आर टी असेल किंवा बेसिक प्राकृतिक भूगोल चौधरी सरांचा असेल, बेसिक केलेलं होतं ना, त्यांना नेहमीसारखे मार्क पडू शकतात. पण अजून जे फक्त एम पी एस सी करणार आहेत त्यांना कुठेतरी 4-5 मार्क 7-8 मार्कांचा फटका त्या ठिकाणी बसू शकतो. ॲग्रिकल्चर ॲज युजल एखाद दुसरा प्रश्न अवघड सोडला तर बाकी बऱ्यापैकी मला वाटतं 27-28 पर्यंत पण पडायला काही हरकत नाही. त्यामुळे ॲग्रिकल्चर ॲज युजल, जिओग्राफी, वर्ल्ड जिओग्राफी, फिजिकल जिओग्राफीचं प्रमाण थोडं वाढलं, महाराष्ट्र जिओग्राफीचं प्रमाण कुठेतरी थोडंसं कमी झाल्यासारखं आपल्याला बघायला मिळतं. आपण जर थोडासा प्रश्नांचा जस्ट अंदाज घ्यायचा प्रयत्न केला तर जसं फर्स्ट स्टेटमेंट, सेकंड स्टेटमेंट, तर असे प्रश्न ना प्रिलिम्समध्ये पण थोडेफार विचारले होते त्यांनी. मेन्सला पेपर 4 भरपूर विचारले, पेपर 1 पण बरेच बघायला मिळाले. फ्युचरमध्ये असे प्रश्न जास्त बघायला मिळू शकतात. आणि आता प्रश्न ठीक आहे फर्स्ट स्टेटमेंट सेकंड स्टेटमेंट, पण जेव्हा प्रश्न असर्शन रिझनचा येतो ना, जसं मागच्या स्कॉटनचा प्रश्न होता बघा प्रिलिम्सला, प्रश्न अवघड व्हायला लागतो की फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट अँड सेकंड स्टेटमेंट इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए, तर तो असर्शन रिझनचा प्रश्न अवघड व्हायला लागतो. बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. प्रिलिम्समध्ये अजून प्रश्न वाढू शकतात किंवा पुढच्या वेळेस मेन्ससाठी पण प्रश्न वाढलेले आपल्याला बघायला मिळू शकतात. बाकी हिस्ट्रीचं जर बघितलं तर आपण काही काही प्रचंड अवघड आणि काही काही लॉजिकली सुटणारे, जसं मी कालच्या कार्यशाळेमध्ये डिस्कस केलं होतं की हू पब्लिश्ड अ बंच ऑफ ओल्ड लेटर्स, तर इथे तरी एक लॉजिक लागू शकतं ज्यांचा थोडासा अभ्यास आहे किंवा काय. आणि जसं आता आयडेंटिफाय द रॉंग पेअर इन द फॉलोइंग, जसं सी पी आय एम होता, पिरियॉडिकल वुमन आहे, मनुषी, अन्वेषा, उस्मानी युनिव्हर्सिटी, अवघड प्रश्न, वेळखाऊ प्रश्न, जास्त हिंट न मिळणारा प्रश्न, असे प्रश्न सोडून दिलेले बेटर असतात कधी जेव्हा काहीच हिंट लागत नाही. पण तुम्हाला थोडी जर हिंट असेल, एखादा प्रश्न जरी लिमिट होत असेल तर तेवढे 1/4 रिस्क घ्यायला काही हरकत नाही. पण हा प्रश्न होता जो आपल्याला वेळ खाऊ लागणारा आणि परीक्षेमध्ये थोडंसं भीती दाखवणारा प्रश्न ज्याला आपण म्हणतो तो आपण म्हणूयात. पुढचा प्रश्न जर आपण बघितला तर फार्म टू म्हणजे शेती साधने आणि सुधारित वाण, तर मला वाटतं विळा, आंबा काढणी यंत्र, भूमी कुदळ, दाताळी फावड हे कुठेतरी जेव्हा प्रिलिम्समध्ये राज्यसेवेला ॲग्रिकल्चर होतं तेव्हा असे प्रकारचे प्रश्न विचारले जायचे. हा ॲग्रिकॉसवाल्यांसाठी फुल टॉस, पण बाकीच्यांसाठी मे बी थोडासा डिफिकल्ट क्वेश्चन होऊ शकतो. त्याच्यानंतर फोर्थ लॅटिट्यूड मी तो डिस्कस केलाच आहे, मला सांगितलं की तो ॲप्लिकेशन बेस्ड होता. असे प्रश्न फ्युचरमध्ये वाढतील, जसं मसाई पीपलचा प्रश्न होता जी सी लिओंगमध्ये, ज्यांनी यू पी सी थोडं चांगलं केलेलं किंवा जिओग्राफी ऑप्शनल आहे त्यांना, कुठंतरी थोडंसं क्लिक होतं आणि मग त्या एक इंट्युशनवर आपण त्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. पण बाकीच्यांसाठी काल अक्षरभैर बरोबर, चारही पण ऑप्शन तेवढे सोपे नव्हते. ज्यांनी थोडंफार लॉजिक लावून आठवून काहीतरी केलं त्यांना कदाचित आलं असेल, पण बाकीच्यांसाठी डिफिकल्ट क्वेश्चन.
त्यानंतर जर बघितलं आपण कॉन्सन्ट्रिक झोन थिअरीचा, मी चॅनलवर त्या पेपरच्या आधी एकच फोटो टाकला होता, त्यातला प्रश्न आला. वुमन रिझर्वेशन बिलचा एकच पॉलिटिशियन टाकला, त्याच्यावरही प्रश्न आला. अजून भरपूर प्रेडिक्ट करता आले असतं, पण काय होतं की परीक्षेच्या आधी मुलांमध्ये भीती दाखवणं किंवा त्यांना डिस्ट्रॅक्ट करणं ही गोष्ट चांगली नाही आहे, म्हणून मी ते थोडं आकडता हात घेतला आणि माझ्याकडून थोडंसं लेट होत गेलं आणि तेच सांगतोय मी. थोडे पेंडिंग काम होते. आता मात्र आपण 1 फेब्रुवारीपासून सगळ्या गोष्टी स्ट्रीमलाईन करतोय, तर इथे पुढे असं होणार नाही एखादी गोष्ट लेट होते किंवा काय होते, राईट. त्यानंतर वर्ल्ड जिओग्राफीचं आपण बघितलं, वाढलेले प्रश्न जसं फ्रॉम रेड सी टू रिव्हर झांबेझी, आता नॉर्थ टू साऊथ त्यांनी विचारलं होतं, तर लेख बऱ्यापैकी अवघड प्रश्न होता. म्हणजे ज्यांचा जिओग्राफी UPSC प्रिलिम्सला ऑप्शनलला पहिले जिओग्राफी असायचा आणि मग तेव्हा त्यांनी असे पाठ केलेले असायचे, त्यावेळेस ज्याला संदर्भ आहे किंवा ज्याला थोडासा आहे त्यांनाच हा प्रश्न येऊ शकतो, अदरवाईज इट इज अ व्हेरी व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन. जसं बृंदेश्वर पाठकचा आता तो पद्मश्री अवॉर्डमुळं विचारला, पण ज्यांनी UPSC केले त्यावेळेस सुलभ शौचालयाच्या बाबतीमध्ये भरपूर चर्चा होती आणि त्या एका याच्यावर तो प्रश्न सुटतो. तो पद्मश्रीवरून तो प्रश्न ॲक्च्युली फ्रेम केला आहे त्यांनी, पण आपल्याला तर एवढं किती लोकांना काय काय भेटलं, तर मला असं वाटतं हा एक ट्रेंड आहे. मागच्या वेळेस वाटतं प्रिलिम्सला पण तो विचारला होता कुठल्या रिजन म्हणजे कुठल्या सेक्टरमध्ये ते काम करतात ती व्यक्ती जी पद्मश्री भेटली. पद्मश्रीचे महत्त्वाचे व्यक्ती जे प्रिलिम्ससाठी पण करा, पुढच्या मेन्ससाठी पण आपल्याला करायला काही हरकत नाही. पुढे हवामान प्रकार आणि जिल्हे, तो जो कोप्पेनचं क्लासिफिकेशन किंवा थिवाटा क्लासिफिकेशन आहे त्याच्यावर आता प्रश्न प्रिलिम्सला पण येऊ शकतो. पुढच्या वेळेस हे करून ठेवा, महाराष्ट्रातील कुठला जिल्हा कुठल्या याच्या अंडर येतो प्रिलिम्सला पण प्रश्न येऊ शकतो. आता तसा विचार केला तर हे थोडंसं टेक्निकल भाग झाला. स्पेस डेब्रीज रिमोट सेन्सिंगमध्ये त्याने टाकलं, जसं स्पेस डेब्रीज ऑफ युरोपियन रॉकेट कोलायडेड 1998 हा जो प्रश्न होता, तर हा मला वाटतं GS4 आपण स्पेस डेब्रीज जो घेतला होता केसलर सिंड्रोम आणि स्पेस जंग वगैरे पॉइंट नेमो जे घेतलं होतं त्या टॉपिकवरचा रिमोट सेन्सिंगमध्ये त्यांनी हा प्रश्न आणलेला आहे. त्याच्यानंतर जर विचार केला आपण तर हे प्रोजेक्शन डायरेक्शन रिलेटिव्ह टू सेंट्रल पॉईंट ऑफ प्रोजेक्शन टेक्निकल प्रश्न आहे, टेक्निकल ज्यांनी वाचलं आहे त्यांना जातो, बाकीच्यांना थोडासा अवघड जाऊ शकतो रिमोट सेन्सिंगमधला. त्यानंतर लॉजिकली ॲट्रिब्यूट सब क्वेश्चनना सुटणारे प्रश्न, जसं एनी मटेरियल अप्लाय टू ट्रान्सपायरिंग प्लांट सर्फेस, म्हणून मी म्हणलं ना इंग्लिशमध्ये वाचणाऱ्यांना ट्रान्सपिरेशन ट्रान्सपायरिंग उत्तरच येऊन जातं, बाकी जास्त डिस्कस करत नाही, ज्यांचा चुकेल ते परत खाली कमेंटमध्ये शिव्या घालतील. त्यामुळे पेपर 1 जो आहे तो कुठेतरी मला वाटतं 10 ते 15 मार्क स्कोर सगळ्यांचे कमी असेल. मागच्या 124.5 काहीतरी टच झाला टॉपरचा, यावेळेस मला नाही वाटत 115 वर टॉपर जाईल म्हणून, त्यामुळे ओव्हरऑल 10 ते 15 मार्क सगळ्यांचे कमी व्हायला काही हरकत नाही पेपर 1. पेपर 2 जर विचार केला तर जनरली कोर क्वालिटी इझी, काही मला मेसेज केले की 30 जे होते कोर क्वालिटीमधले पहिले 30 बरोबर, काहीच हरकत नाही. म्हणजे ज्यांचं लक्ष्मीकांतवर कंट्रोल आहे त्यांना ते प्रश्न येणारच. पेपर 2 ॲज युजल काही 1-2 अवघड, बाकी सगळे इझी सोर्सेसमधून. आणि चांगली गोष्टी सांगायची राहिली की जे आपण नेहमी म्हणतो, सुधाकर सर पण म्हणले होते की नोट्स काढून ठेवा, पेपर 2 पार्ट 2 किंवा ॲक्टमध्ये सुधाकर सरांनी जेवढ्या छोट्या आणि क्रिस्प नोट्स दिल्या मॅक्झिमम प्रश्न कवर होते, मॅक्झिमम प्रश्न. आणि ज्यांनी आदल्या दिवशी वाचले त्यांचा तुम्ही कॉन्फिडन्स काय असेल विचार करा पेपरमध्ये, हां काल वाचलं हेच उत्तर आहे चला पुढे, हां काल वाचलं हेच उत्तर आहे चला पुढे. त्यामुळे नोट्स काढणं एक महत्त्वाची गोष्ट आहे. जे 24 तयारी करतं 8 वेळ आहे, 3-4 महिने 5 महिने जाऊ द्या, पण प्रॉपर नोट्स काढून ठेवा, त्याला चांगलं रिव्हिजन करा, कंट्रोलवर फॅक्ट घ्या. पेपर 2 सारख्या विषयामध्ये 110 क्रॉस करणं काहीच अवघड नाही आहे जर त्या लेवलला तुम्ही काम केलं तर. सरांच्या HRD नोट्समधून पण भरपूर आले, मी स्वतः वाचले होते HRD नोट्स, त्यामुळे मला माहिती आहे की सरांनी जे जे पॉईंट दिले होते मॅक्झिमम पॉईंटवर प्रश्न होते आणि सरांनी इतकं क्रिस्प आणि इतकं छोटं केलं होतं ना की त्याच्यामधून मॅक्झिमम प्रश्न कवर होतच होत होते, पण ते ॲक्च्युली रिव्हिजन टाईपमध्ये होतं. अजून डिटेल करता आलं असतं पण आपली डिटेलवाली बॅच नव्हती ती. पेपर 2 विचार केला, जसं काही गुगली पण टाकले होते, जसं मिनिमम एज प्रिस्क्राईब बाय द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया फॉर अपॉइंटमेंट ऑफ जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट, काय होतं जर झोप चांगली झालेली नसली आपल्यामध्ये सुप्रीम कोर्ट जज आपण डायरेक्ट बघतो की काय काय नाही, ऑप्शन नॉन ऑफ द कडे आपलं शक्यतो लक्ष जात नाही, अशा ठिकाणी आपली गुगलीवर विकेट पडू शकते. त्यामुळं झोप चांगली घेणं फार गरजेचं आहे. पुढे जर आपण गेलो तर बघा ह्या पेपरमध्ये अजून जसं फंडामेंटल ड्युटीजमध्ये आलेले शब्दच खूप चांगला प्रश्न होता. म्हणजे मला तर वाटतं UPSC लेवलला घेऊन जाणारा प्रश्न आहे की तुम्ही किती अवेअर राहून
फंडामेंटल ड्युटीज आणि त्यातले शब्द बघत असतात. लॉजिकली पण सुटण्यासारखा प्रश्न होता, ज्यांना एकदा जर व्यवस्थित वाचलेला असतील तर तो सुटत होता, पण क्वेश्चन चांगला होता. मला सांगायचं तात्पर्य काय की कुठेतरी फक्त फॅक्च्युअल गोष्टी आर्टिकल, हां, या पेपरमध्ये विनाकारण ऑड आर्टिकल्स, ऑड अमेंडमेंट्स, बिमेंडमेंट्स तसा प्रकार जास्त केला नाही. थोडेफार आर्टिकल विचारले आणि येण्यासारखे आर्टिकल होते. जसं कंबाईन मेन्सच्या पेपरमध्ये ग्रुप सीच्या खूप डिफिकल्ट डिफिकल्ट आर्टिकल विचारले, तसं इथं त्यांनी केलेलं नाही आहे. व्हॉट आर द बॅरियर्स टू गुड गव्हर्नन्स, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अप्रोचनं फुलटॉस प्रश्न. ज्यांना पॉझिटिव्ह निगेटिव्ह अप्रोच नाही त्यांचा वेळ जाईल आणि बरोबर येईल का नाही माहीत नाही. त्यामुळे अगेन अप्रोच वर्क्स आणि ॲटलिस्ट टाईम मिनिमाइज करायला तरी त्याचा फायदा होतो. एका पेपरमध्ये 5-7 प्रश्न जरी अप्रोचनं बरोबर आले तरी 20 ते 25 मार्काचा फायदा इथं होतो. आणि 20-25 मार्कात काय होतं ते 22 लिस्टमध्ये आपण बघितलेलं आहे. जसं ड्युटीज ऑफ टीचरचं आर्टिकल विचारलं होतं, परत गुगली, जसं मी म्हटलं तुम्हाला की जर डोकं शांत नसेल तर माणूस तिथे दिलेल्या पर्यायातच विचार करतो, नॉन ऑफ दिसकडे आपली नजर पण जात नाही. ॲक्टचे प्रश्न ॲज युज्युअल इथे झालं ना, दरवर्षी काय होतं ॲक्टमध्ये सबसेक्शन खूप जास्त विचारले जातात, त्यामुळे काय होतं चुकण्याची शक्यता खूप जास्त असते. इथं काय होतं की थोडीशी माहिती टाईपमध्ये इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन ॲक्टवरचे असल्यामुळं सोडवायला थोडा ऑप्शन होता, लॉजिकली विचार करायला एक ऑप्शन होता. कुठेतरी मला असं वाटतं की पेपर 2 नेहमीपेक्षा थोडेफार स्कोर वाढू शकतात, 5-5, 7-7 मार्क पेपर 2 वाढू शकतात ऑन एन ॲव्हरेज. पेपर 3 जर विचार केला तर जसं मी सांगितलं की मार्केटमध्ये जे 2 ट्रेंड बघायला मिळतात विद्यार्थ्यांच्या फीडबॅकनुसार, आता मला ते कळतं. एक क्लास जो सांगतो की कायम ऑलकडे भर ठेवा, एक सांगतो की प्रत्येक गोष्ट पारखून बघा. पारखून बघणाऱ्यांचा मागच्या वर्षी खूप लॉस झाला, यावर्षी पण तेच होऊ शकतं. त्यामुळं ऑलवाला जो ॲप्रोच आहे तो 3 बऱ्यापैकी काम करतो, आजही तेच आहे. आणि पेपर 3 महत्त्वाची एक गोष्ट मला बघायला मिळाली, फॅक्च्युअल थोडासा पार्ट कमी झाला आणि सब्जेक्टिव्ह ज्याला म्हणतो आपण ओपिनियन बेस्ड, ॲनालिटिकल क्वेश्चन, अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन, जसं ब्रेनस्टॉर्मिंग, मी काय ब्रेनस्टॉर्मिंग म्हणत असतो त्याच्यावर प्रश्न. आणि मग ज्यांनी म्हणलं ना ऐकलं त्यांना परीक्षेत माझी आठवण झाली की सरांनी सांगितलं होतं ब्रेनस्टॉर्मिंग, तशा पद्धतीनं. आणि कुठेतरी सोशोलॉजी ऑप्शनल म्हणा, सोशलायझेशन त्याची प्रोसेस वगैरे म्हणा, त्याच्यावरचे प्रश्न, जसं चाइल्ड सायकोलॉजी बालकांचे मानसशास्त्र DEDला असतं त्यातले काही प्रश्न. आणि स्टेट बोर्डामध्ये मला वाटतं एक टॉपिक येतो याचा, मूल्य शिक्षणाचा का कुठला तरी, तर त्यामधून बऱ्यापैकी क्वेश्चन कव्हर होणार होते. पण काही गरज नाही, ज्यांनी इथिक्स चांगलं केलं आहे, सोसायटी सोशल आस्पेक्ट ज्यांचा चांगला UPSCला, मी पण स्वतः सांगतो की त्यातले प्रश्न शक्यतो चुकतच नाहीत, कारण लगेच कळतं त्यांना काय म्हणायचं आणि खाली काय पर्याय दिलेले आहेत, राईट. त्यामुळे पेपर 3 जो आहे कुठेतरी स्कोरिंग होण्याचे चान्स आहेत. फक्त एक झालं, फॅक्च्युअल कमी पहिल्या पार्टमध्ये, पण फॅक्च्युअल कमी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स पण प्रश्न कमी आले. प्रश्न जास्त आले तर पेपर अवघड झाला असता. आणि फॉर्च्युनेटली झालं की कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा मला वाटतं सोपे प्रश्न होते, 5 बरोबर आहेत. मागच्या वर्षी 3 किंवा 4 येत होते, काहीच जणांचे 5 आले होते, यावेळेस 5 मॅक्झिमम जणांचे येऊ शकतात, ज्यांनी आदल्या दिवशी किंवा हॉलमध्ये एंट्री करायच्या आधी वाचला कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टनं 5 तर तो 1 किंवा 2 मार्कांचा गेन तिथं होऊ शकतो. लॉस ज्यांनी फॅक्च्युअल खूप चांगलं केलं इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन त्याच्यावर प्रश्न आले नाही, त्यामुळे त्यांना तो ॲडव्हान्टेज मिळणार नाही. अजून थोडासा एक स्पेसिफिकली काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये चर्चा करायची झाली, तसं डेमोग्राफीचा होता बघा की हू अमंग द फॉलोइंग इज द फर्स्ट कॉइन द टर्म डेमोग्राफी. ज्यांना आपला ठोकताळा माहिती त्यांचा बरोबर आला, क्लासमधून बाहेर आणता दीपक धांडे बघा आले आलं म्हणले सर ते आलं बरं ते तुम्ही सांगितलेल्या त्या गोष्टी, मग परत पुढच्या पेपरला सर सांगा आता काय करायचं. तर तो जो प्रकार आहे ठोकताळ्यांचा, तो तुम्हाला कधी पण अवघड प्रश्नांमध्ये एखादा ॲडव्हान्टेज जरी देऊन गेला तर मला असं वाटतं कुठेतरी तुम्हाला तो एज त्या ठिकाणी मिळू शकतो. पुढचा प्रश्न बघा आता HRD मधला याचा होता बघा, टीम जी होती 2021 रिपीट आहे, 21 ज्यांनी व्यवस्थित अनालिसिस बघितलं होतं किंवा ऑब्जेक्शन पाठवताना ज्यांनी चर्चा केली त्यांना लगेच माहीत होतं की वुमन एज किती आहे, फिमेल एज किती आहे, ॲक्ट कधीचा आहे काय, तो आठवला असेल तुम्हाला. खूप मोठा प्रश्न होता 2021 विचारलेला. तर थोडंफार रिपिटेशन PYQ दिसतं, पण पेपर 4 PYQ रिपीट होत नाहीत, त्यामुळे जे काही फक्त PYQ सगळेजण मागं लागले होते, मला असं वाटतं त्याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे की फक्त PYQ करून होणार नाही आहे, सिलेबसमध्ये दिलेले पॉईंट सगळे कव्हर करता आले पाहिजे. हा एक प्रश्न खूप चांगला होता, व्हिच ऑफ द फॉलोइंग आर कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोशल कन्स्ट्रक्टिव्हिझम. मला वाटतं अशा प्रश्नांचं प्रमाण वाढलं पाहिजे, खरे जे विचार करणार आहेत, अनालिसिस करणार आहेत, रट्टू पोपट नाही, जे खरे विचार करणार आहेत त्यांना कुठेतरी इथं एज त्या ठिकाणी मिळू शकतो. जसं कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोशल कन्स्ट्रक्टिव्हिझम की सामाजिक ज्ञान रचनावादाचे खालपैकी कोणते वैशिष्ट्य आहेत, विचार करायला लावणारा प्रश्न
ऑल नसल्यामुळं अजून थोडासा अवघड प्रश्न, ऑल असता तर सगळ्यांनी ऑलच मारलं असतं, राईट, पण ते असे प्रश्न वाढले पाहिजे. समाधानचा लाँग फॉर्म विचार करायला लागतो, ज्यांना माहिती नाही समाधान त्यांना थोडासा अवघड, पण ते परत ॲट्रिब्यूट्स ऑफ क्वेश्चन आणि थोडंसं LCM मेथड, तर त्यांना तो समर्थ योजना. आता UPSCला ज्यांनी केलं त्यांच्यासाठी फुल टॉस होता, मला लगेच क्लिक झालं ते, म्हणजे शेवटच्या अटेम्पला आपण UPSCला ज्या स्कीम चांगल्या केलेल्या होत्या त्या आठवतात, आणि ती कधी झोप चांगली झालेली पाहिजे, कंडिशन एकच आहे की झोप चांगली झालेली पाहिजे. त्यानंतर बघा आता चॅम्पियन्स ऑफ अर्थ अवॉर्ड कुठेतरी UPSC प्रिलिम्सची आठवण करून देणारा होता, आणि अशा प्रकारची UPSCनं 19, 20, 21 भरपूर प्रश्न विचारले होते प्रिलिम्सला. त्यानंतर अजून जर प्रश्नांचा विचार केला तर फर्स्ट जनरेशन ऑफ ह्युमन राईट, सेकंड जनरेशन ऑफ ह्युमन राईट, सुधाकर सरांनी क्लिअर लिहून दिलेलं होतं फर्स्ट कुठले, सेकंड कुठले, थर्ड कुठले, वाटतं तेवढं जरी वाचलेलं होतं ज्यांनी त्यांना खटाखट उत्तरं आले असतील, आणि ते छोपे छोपे प्रश्न होते, किंवा बाकी इन जनरल बाकी पुस्तकात ते दिले असणार आहे, तर ते असं नाही की आपल्याकडूनच दुसरीकडेही आले असतील. असं बघा, हा एक होता की आशादी फाउंडेशन, सेन्स इंटरनॅशनल, ब्लाइंड वेलफेअर काउन्सिल, ॲट्रिब्यूट्स ऑफ कॉन्शन, लॉजिकल ॲप्रोचनं प्रश्न लगेच सुटण्यासारखा होता, कुठेतरी इथे एक बोनस मार्क त्यांना मिळू शकतो. अदरवाईज जर बघितलं तर आपण पेपर 3 मला असं वाटतं की ठीकच होता, म्हणजे ज्यांचं अंडरस्टँडिंग आहे त्यांना इथं मार्कांचा लॉस होणार नाही, म्हणजे फक्त फॅक्च्युअलवर गेले होते आणि ज्यांची झोप झालेली नव्हती त्या पोरांना 100% 5-7 मार्कांचा फटका बसू शकतो. GS4 ॲज युजल सगळ्यांनाच अवघड जातो, यावर्षी पण पेपर अवघड होता, मागच्या वर्षीपेक्षा अजून अवघड होता. नवीन फक्त एक गोष्ट बघायला मिळाली, इकॉनॉमिक सर्वेमधल्या फॅक्ट्स वगैरे जे आहेत त्याच्यावर खूप जास्त प्रमाणात प्रश्न होते, पण इकॉनॉमिक सर्वेमधल्या एवढ्या फॅक्ट कोणाच्या बापालाही लक्षात राहत नाही जशाला तशा, त्याला लिमिट्स आहेत, आणि लिमिट आल्या की आपण सांगत होतो की जिथं तुम्ही अडकणार तिथं ठोकताळे, जिथं तुम्ही अडकणार तिथं राईट लॉजिकल ॲप्रोच, आणि ज्यांनी राईट लॉजिकल ॲप्रोचनं सोडवला ना, पहिल्या अटेम्पला मुलांना 85+ मार्क येतात, तर टेंटेटिव्ह त्यांनी जे काढले त्याच्यानुसार, म्हणून मी एवढा कॉन्फिडेंट आहे GS Paper 4 बद्दल. आणि अजून महत्त्वाचं, GS 4 मधला सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे की ज्याला मार्केट सगळं घाबरतं, त्यामध्ये आपण नाही म्हटलं तरी हिट रेशो इतका वाढवला आहे, ती PDF तुम्ही मी चॅनल टाकली आहे, तुम्ही परत एकदा बघून घ्या, म्हणजे दूध का दूध और पाणी का पाणी, नुसतं हवेत बोलून काही फायदा नाही, तर ते बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल, तर ते मी स्क्रीनशॉट पाठवलेत, नंतर व्हिडिओचे छोटे छोटे जे ऑडिओ आहेत ते पण आपण टाकू, त्याला वेळ लागेल, पण सांगायचं थोडक्यात काय आहे की पेपर 4 बहुत खूप अवघड येतो, काही वाचू नका, बायोटेकला काही वाचायची गरज नाही, ICT सोडून द्या असं करून चालत नाही. मला वाटतं ज्यांनी आपल्या नोट्स थोड्याशा जरी व्यवस्थित वाचल्या असत्या तरी कुठेतरी CD19 सारखा प्रश्न आहे, RISC-4 सारखा प्रश्न आहे, थोडा क्लिक होण्यासारखा प्रश्न होता, मला वाटतं ते उत्तर बरोबर यायला काहीच हरकत नव्हती. Arrhidiopsis तो पण आपण कव्हर केलेला होता, म्हणजे बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी कव्हर केलेले होते, ते आता इथे जास्त आपण बॅचचं प्रमोशन करणार नाही आहेत. त्याच्यानंतर बघा, युजुअल प्रिन्सिपल स्टेटस, अनएम्प्लॉयमेंट मागच्याच वर्षी बहुतेक प्रश्न होता, आणि आपण PYQ लॉजिकल ॲप्रोचमध्ये तो डिस्कस केलेला होता, त्याच्यावर परत प्रश्न आला. असे प्रश्न चुकायला नाही पाहिजे, कारण हे बाकीच्या सगळ्यांचे प्रश्न बरोबर येणार आहेत, आणि इथं जर नवीन विद्यार्थी चुकले तर मग कुठंतरी रेसमध्ये मागे पडतो, त्यामुळे आपण म्हणतो पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टला लवकर होत नाही, आणि ते एक हे तयार होते सायकॉलॉजी की अरे माझं काही खरं नाही, पहिला अटेम्प्ट आहे होणार का नाही. मग बऱ्याच जणांनी युअपच केलं होतं पेपरच्या आधीच, तरी मी सगळ्यांना खूप सांगितलं होतं शेवटचा प्रश्न संपेपर्यंत यू आर इन रेस, तुमचं 100% द्या. तसं लॉजिकल सुटणार, बघा गोपालरत्न अवॉर्ड फुल टॉस वाटलेला प्रश्न होता, फक्त लॉजिकली तुम्हाला माहिती पाहिजे याच्यात काय येऊ शकतं आणि काय नाही. त्याच्यानंतर जसं सोशल अँड डेव्हलपमेंट बॉक्स, SND बॉक्स, ॲट्रिब्यूट्स ऑफ क्वेश्चन ॲप्रोच, लगेच एका मिनटात प्रश्नाचं उत्तर येतं. अर्थ अशा अवघड पेपरमध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचून राईट लॉजिकल ॲप्रोच, ॲट्रिब्यूट्स वगैरे वापरून 2-3 प्रश्न जरी लवकर सापडले तरी मला वाटतं की ते वर्थ आहे. त्यानंतर ॲग्रो फ्रूट्स इन असेंडिंग, बनाना, मँगो, ग्रेप्स, ऑरेंज, मी साईडला लिहिलं होतं लेक्चरमध्ये, साईडला माझ्या हाताने लिहून ठेवले होते, स्क्रीनशॉट होता आपला, मी ओरिजिनल सोर्स होता इकॉनॉमिक सर्वे, त्याचं मी लेफ्ट साईडला लिहून ठेवलं होतं. ॲग्रो इकॉनॉमीचे बॅच जर आठवत असेल सगळ्यांना तर ते बघू शकता तुम्ही, त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा राहिला कारण तो सायन्स अँड टेकमध्ये नाही म्हणून तो काही मी घेतला नाही. त्यानंतर जसं आता प्रश्न होता बघा की या सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या अल्ममौली स्थानीय भूल देणाऱ्या अंतक्षेपणीत औषधाने विक्षेपणाचा धोका, आता हा जो प्रश्न आहे जसं अनस्थिशिया डॉक्टर लोकांसाठी फुल टॉस होता, पण नॉन मेडिकलसाठी हा प्रश्न खूप अवघड होता कारण तिथं कन्फ्युजिंग होते. पण यातही जर ज्या लोकांनी रिटुक्झिमॅब, बुपिवॉनॉर, लिग्नोकेन, लिडोडम, ज्यांनी थोडंसं LCM वापरून प्लस दूसरा करेक्ट वर्स इनकरेक्ट दोन ॲप्रोचचा वापर केला त्यांना या ठिकाणी उत्तर मिळू शकतं. ओव्हरऑल मला असं वाटतं की इकॉनॉमीमध्ये कुठंतरी एक 3-4
ॲज युजल नेहमीपेक्षा कमी येऊ शकतात. जी एस फोरमध्ये सायन्स अँड टेकचा पार्टचा जर विचार केला तर मला असं वाटतं की कुठेतरी थोडा सोपा वाटायला लागतो मला. पण त्याचं कारण आता मी सांगतो की मी ते बॅच घेतल्यामुळं स्वतः ते कंटेंट बरंचसं बनवल्यामुळं काय होतं की सोपा वाटायला लागतो, पण तो बाकीच्यांच्या दृष्टिकोनातून सोपा नाही आहे. त्यामुळे जी एस फोर पण अवघड. तर आता खरी गंमत जी तुम्ही वाट बघताय ती ही आहे की ओव्हरऑल इम्पॅक्ट काय होईल. तर पेपर वनमध्ये मला तर 15 मायनस करायचे, ऑब्जेक्टिव्हमध्ये कुठेतरी 3-4 मार्क मायनस करायला काय हरकत नाही, तर 17 आपण ते मायनस करू शकतो. आणि पेपर 2 जे वाढतील, पेपर 3 जे वाढतील त्यांना कुठेतरी 5-7 मार्क तरी ओव्हरऑल कमी होतील, जे सॉरी वाढतील जे कमी झाले होते ते. आणि ते 12-15 आसपास 22 कट ऑफ कमी यायला पण बसला, मिनिमम 10 तरी आहे. तेवढा तर 88 आता क्रॉस करणार नाही. आणि दुसरी गोष्ट अजून जी होती की जे सिनियर्स वेटरन्स आहेत, जसं टॉपर्स आहेत, जसं अविनाशनं रूमचं बुकिंग केलं तर पण गेला नाही, कारण रँक 25 कळलं गेला नाही. असे भरपूर होते. यतीन पाटील समजा त्यांनी पण तयारी केलेली होती पण ते रँक 12 आल्यामुळे ते पण गेले नाही. प्रमोद आहे आपला की अजून भरपूर जण असे आहेत की जे पेपरला जाणार होते ते गेले नाही. दुसरी गोष्ट कमी जागामुळे बऱ्याच जणांनी अभ्यास केला नाही. नवीन विद्यार्थ्यांचा शेवटपर्यंतच गोंधळ, काय वाचू, किती वाचू, आता काय करू, नंतर काय करू, टाईम मॅनेजमेंटचा गोंधळ असेल. त्यामुळं नंबर ऑफ स्टुडंट 22 जास्त होते, त्यामुळं जास्त स्कोर असणारे पोरं पण जास्त होते. ह्यावेळेस नंबर ऑफ स्टुडंट्सच कमी आहेत आणि त्यात अजून प्रॉपरली सगळ्यांनी व्यवस्थित न चलबिचल होता अभ्यास केला आहे असे विद्यार्थी कमी. आणि त्यात पण मग शेवटपर्यंत ज्यांनी कॉन्फिडन्स ठेवून, जसं मी चांगले झोप चांगली घेऊन क्रिटिकली विचार करून उत्तरं सोडवलेत असे विद्यार्थी अजून कमी. त्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी तो 500 टच होणं वगैरे तो प्रकार या पेपरमध्ये होणार नाही. झाला तर सॅल्यूट की खूप चांगला मग त्यांनी मॅनेज करून प्लॅन करून सगळ्या गोष्टी केल्यात. ओव्हरऑल कट ऑफवर मिनिमम 10 मार्कांचा तरी रिव्हर्स यायला बसला, म्हणजे तो 80 तर शक्यच नाही क्रॉस करणं, 75 पण क्रॉस करायला मला असं वाटत नाही. तो 75 खालीच कुठेतरी कट ऑफ येऊ शकतो. पण आता ही खूपच काय म्हणता येईल त्याला वेग डिस्कशन झालं. जेव्हा आन्सर येईल, रिअलमध्ये मार्क आपल्याला कळतील, तेव्हा आपण एक्झॅक्टली सांगू शकतो, राईट. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. आणि प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून जर अभ्यास करत असाल तर तो कार्यशाळा मी जे ते यूट्यूबला उद्या टाकणार आहे, त्यांनी बघणं झालं नाही त्यांनी बघा, खूप चांगल्या इन्साईट्स त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि बाकी राईट लॉजिकल अप्रोच प्रिलिम्सच्या बॅच असतील ते आपल्या चालू आहेत. करंट अफेअर्स एक निग्लेक्टेड पार्ट आहे, बऱ्याच लोकांना मार्क पडत नाही. करंट अफेअर्सला 12-13 मार्क पडायला काहीच प्रॉब्लेम नाही. करंट अफेअर्सची पण आपली बॅच चालू आहे, त्यात जे काय राहिलेले लेक्चर आहेत आता लेटेस्टवाले मंथचे, तर ते मी अपडेट करणार आहे. ह्या मेन्सच्या याच्यामुळे ते राहिले होतं तर ते त्याच्यामध्ये टाकणार आहे, राईट. सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट.